शक्ती भीम शक्ती युतीच्या कार्यकर्त्यांचा वरवट बकाल बस स्थानकावर जल्लोष. नुकतीच युती झालेल्या उद्धव गट, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी 28 जानेवारी रोजी वरवट बकाल येथील बस स्थानक चौकात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांच्या मार्गदर्शनात वरवट बकाल येथे वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या वतीने वरवट बकाल शहरातील बस स्थानक परिसरात फटाक्याच्या आतिषबाजीत मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी मार्गदर्शन करताना शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीमागची भूमिका विशद. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आत्माराम वसुलकार काका, देविदास दामोदर, रवींद्र भेलके, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार, अमोल ठाकरे, किसान सेना तालुका प्रमुख शुभम घाटे, शहर प्रमुख प्रल्हाद असवार, वाहतूक सेना विजय मारोडे, उपतालुका प्रमुख कैलास कडाळे, उपतालुका प्रमुख जनाभाऊ कुरवाडे, रामदास मिसाळ, भगवान कान्हे, विलास खाडे, विशाल बकाल, नितीन भिसे, गोपाल पाटील, निलेश झाडोकार, भैया पाटील, वडगाववान येथील सरपंच पंकज रामदास मिसाळ, राजेंद्र धर्माधिकारी, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय धुंदाळे हे यावेळी उपस्थित होते. तर वंचित बहुजन आघाडीचे सचिन राऊत, युवा जिल्हा महासचिव उत्तम उमाळे, शत्रुघ्न बाजोडे, युवराज वानखडे, राहुल पिलंगे, विजय पहुरकर आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी व असंख्य भीमसैनिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गळ्यामध्ये रुमाल टाकून सत्कार केला. MCN न्यूज मराठी करिता रवी शिरस्कार, वरवट बकाल. घोषणा झाली ही युती खरं म्हणजे एक ऐतिहासिक युती आहे. ऐतिहासिक युती याच्यासाठी म्हटलं, एक घटनेचे शिल्पकार यांचे नातू, एक प्रबोधनकार यांचे नातू, असा योग कुठंच आजपर्यंत आला नाही की या दोघंही घटनेचे शिल्पकार आणि प्रबोधनकार यांचे नातू, या दोन नातवाची युती म्हणजे आज भीमशक्ती शिवशक्ती हे एक मोठी ताकद जे या दोन नेत्यांना दिली, आदरणीय बाळासाहेब आणि उद्धवजी साहेबांना. खरं म्हणजे भीमशक्ती आणि शिवशक्ती हे एकत्रच होती, पण असं ते मनाने एकत्र होती, आज सगळ्याच गोष्टीने एकत्र आली. आणि आम्ही आमच्या वंचितच्या मार्फत आदरणीय भोजने साहेब शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देतो की जे काही आपल्या युतीत जागा वाटप होईल आणि त्या युतीच्या जागा वाटपासंदर्भात आपले नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सगळं मान्य राहील. आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एवढे इमानदार आहेत, बाकी पक्षाचे कार्यकर्ते अशी इमानदार कुठं सापडतील नाही. हे दोन्ही पक्ष जो भी उमेदवार त्याला तन मन धनानं काम करणारे आहेत, हातावर भाकरी खाऊन काम करणारे आहेत, कारण दोन्ही संघटना ह्या संघर्षातून मोठ्या झाल्या. बाकी पक्ष कशा आहेत, आहेत सगळे, पैसा आहे, भ्रष्टाचार आहे, त्याच्या उमेदवाराला वाटीन ते सिक्युरिटी आहे. आपण दोन्ही पक्ष पहिल्यापासून संघर्ष करत आलो, भविष्यात जनतेच्या हितासाठी आपण संघर्ष करू. मी एवढंच सांगतो, जय भीम जय महाराष्ट्र. जय भीम जय शिवराय. गेल्या 5-6 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या दोन्ही पक्षाच्या युतीचा हा चाऊल उठला होता, परंतु या 30 तारखेला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा युतीचा कार्यक्रम घडून आला. कारण या देशामध्ये आणि आम्ही या देशामध्ये या भारतीय जनता पार्टीचं हे असं एक विचाराचं आणि विचार दाबून इथं लोकांना ईडी आणि बीडीचा वापर करून या ठिकाणी सर्वसामान्य या सर्वसामान्य जनतेवर अन्याय करून आणि या ठिकाणचे जे समविचारी पक्ष होते या समविचारी पक्षांना दाबून त्या ठिकाणी आपल्या सत्तेच्या पोळ्या आणि आपली हुकूमशाही या देशामध्ये या भारतीय जनता आरएसएसपर्यंत भारतीय जनता पार्टीकडून होत आहे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि यांच्या वतीने हा शिवसेना हा जल्लोष या ठिकाणी साजरा केला. आम्ही या भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्तीचं वातावरण आणि त्यांची सत्ता या आरएसएसपर्यंत भाजपला या महाराष्ट्रातून आणि देशातून कसं हाणून पाडते ते आगामी निवडणुकीमध्ये आम्ही यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा.